करण्याचं आपण दोन टप्पे केलेले आहेत. एक पहिलं एक डोस तरी आपण दिलं पाहिजे, त्यासाठी आपण एक टार्गेट ठरवलं आहे. शेवटी टार्गेट मोठं ठेवावं लागतं, म्हणून आपण नोव्हेंबर एंडपर्यंत किंवा डिसेंबरच्या 10-15 तारखेपर्यंत 100% पहिला डोस एका व्यक्तीला मिळायलाच हवा अशा पद्धतीनं आपण टार्गेट ठरवलेलं आहे. त्याबाबतीतलं नियोजन आपण दोन मिशनच्या माध्यमातून करतो आहोत. एक केंद्र शासनाचं मिशन, मिशन दस्तक घर घर, आणि मिशन कवच कुंडल. या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न सुरू आहे. संपूर्ण आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा किंवा महाराष्ट्र सरकारचा या कामामध्ये लागलेला आहे, आणि दररोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं लसीकरण होत आहे, आणि राज्यामध्ये ओव्हरऑल 5 लाखाच्या दरम्यान दररोजचं लसीकरण सुरू आहे. मला वाटतं फक्त पहिली ते चौथी एवढाच शाळेचा विषय राहिलेला आहे. आम्हाला ज्यावेळी शालेय शिक्षण विभागाने विचारलं, या खात्याच्या मंत्री वर्षा गायकवाडजींनी विचारलं, त्यावेळी आम्ही त्यांना NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे. शाळा उघडायला हरकत नाही असं आम्ही सांगितलेलं आहे. परंतु त्याला मी आज जसं सांगितलं त्याला जोडून की इथून पुढं प्रॉफिलॅक्टिक म्हणून म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुद्धा आपण जर 11 ते 18 वयोगटाच्या मुलांना पहिल्या एक फेजमध्ये जर लसीकरण केलं तर कदाचित त्यांना इन्फेक्शन होणार नाही आणि त्यांच्यापासून इतरांना ज्येष्ठ लोकांना संसर्ग होणार नाही, आणि त्यामुळे सुद्धा मला वाटतं की अशा पद्धतीनं आहे. तर आपण पहिली ते चौथीसुद्धा स्कूल्स उघडाव्यात, कारण लहान मुलं अनेक महिन्यांपासून आणि वर्षापासून, आता 2 वर्षापासून जवळजवळ स्कूलमध्ये जात नाहीत. त्यांच्यावर त्यांचं ग्रोईंग एज आहे, त्यांचं ब्रेन डेव्हलप होत असतं याच एजमध्ये, आणि अशा वेळेस जर ते स्कूलमध्ये गेले नाही तर त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनसुद्धा आपण आता संपूर्ण कंट्रोलमध्ये, रोज महाराष्ट्रामध्ये 700-800 वर वाढत नाही आहेत, मुंबई कंट्रोलमध्ये, एकंदर संपूर्ण कंट्रोलमध्ये लसीकरणाला प्रचंड मोठ्या पद्धतीनं आपण वेग दिलेला आहे. आपण जवळजवळ 85% वर आपण पहिलं लसीकरणाचा डोस पूर्ण केलेला आहे. आपला प्रयत्न आहे की नोव्हेंबर एंडपर्यंत 100% कसा होईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्नशील आपण आहोत. मला असं वाटतं की लसीकरणाचा खूप चांगला परिणाम आता संसर्ग कमी होण्यात निश्चित प्रकारे आपल्याला पाहायला मिळत. 11 ते 20 वयोगट हा साधारणपणे आपण जर बघितला तर 5वीच्या पुढचा आणि 12वीच्या आतला किंवा 12वीपर्यंत अशा स्वरूपाचा हा वयोगट आहे. आता आपण कॉलेजेस उघडलेले आहेत, आपण आता 5वीच्या पुढचे वर्ग पण उघडलेले आहेत, त्यामुळे एक नक्कीच आहे की ज्यावेळी ते स्कूलमध्ये जात आहेत तर एकाला झालं की दुसऱ्याला होणार, तिसऱ्याला होणार, हा विषय साहजिक आहे की ते संसर्ग हा त्या या व्हायरसचा मेन गुणधर्म आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की संख्या या 20 दिवसात जी हजारभर झालेली आहे ही निश्चितच तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. परंतु यासाठी मला एकच उपाय वाटतो. आज टास्क फोर्सची मीटिंगसुद्धा आहे, माझी टास्क फोर्सच्या काही लोकांशी चर्चासुद्धा झालेली आहे, आणि त्यामध्ये त्यांचं स्पष्ट मत येतं आहे. मी माननीय जे मनसुखभाई मांडवियाजी आहेत स्वास्थ्यमंत्री भारत सरकार, त्यांनाही हे बोललो आहे की जगामध्ये जर आता वय वर्ष 11 ते 18 हा जो काही आता लेफ्ट आऊट वयोगट आहे पण तो फिरतो आहे, शाळेत जातो आहे, आणि त्यापेक्षाही परिणाम असा आहे की त्यांना सिरियसनेस होत नाही. जर आपण बघितलं तर त्यांचा मृत्यू वगैरे काही होण्याचा विषय दिसतच नाही, सिरियस पेशंट्स होत आहेत ते पण दिसत नाही. पण हे लहान मुलं 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वीचे हे मुलं ज्यावेळी त्यांच्या घरी जातात तर त्यांच्या आजोबांना, त्यांच्या आजींना, त्यांच्या वयस्कर लोकांना, आईवडिलांनासुद्धा इन्फेक्ट करू शकतात. आणि त्यामुळे मला वाटतं त्यांना सुद्धा कुठल्याही परिस्थितीत आपण वॅक्सिनेशन केलं पाहिजे, त्यांचंही लसीकरण केलं पाहिजे. हा टास्कफोर्सचा सुद्धा मत आहे, तेच मत आता आम्ही मांडव्याजींना सुद्धा मांडलेलं आहे, आणि मला असं वाटतं की आता महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही आग्रही राहू की लवकर मुलांचं लसीकरण करा. दोन दृष्टिकोनातून, की ते प्रॉफिलॅक्टिक म्हणूनसुद्धा, की जेणेकरून त्यांनासुद्धा संसर्ग म्हणजे त्यांनासुद्धा इन्फेक्शन होऊ नये आणि ते इतरांनासुद्धा संसर्ग त्यामुळे करू नये, अशा दोन्ही माध्यमातून त्याचा उपयोग होईल. आणि त्यामुळे या बाबतीत आमचा आता निश्चित प्रकारे विषय आहे. दुसरा विषय असा पण आहे की
70-80 वर्षाच्या पुढचे जे लोक आहेत त्यांना कोमॉर्बिडिटीज सह व्याधी खूप मोठ्या पद्धतीने असतात. दुर्दैवाने जर त्यांना इन्फेक्शन झालं तर बऱ्याचदा मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यू होण्याचा प्रमाणसुद्धा त्यांचं अधिक असतं. आणि म्हणून बूस्टर डोस म्हणजे आता दोन डोस तर दिलेत पण बूस्टर डोस जे आता जगामध्ये हाही विचार सुरू झालेला आहे तर त्याही बाबतीतला विचार केंद्र सरकारच्या स्वास्थ्य विभागाने करावा असंसुद्धा मी विनंती स्वास्थ्य मंत्र्यांना केलेली आहे, आरोग्यमंत्र्यांना. मला वाटतं की त्याबाबतचा निर्णय जर त्यांनी घेतला तर बूस्टर डोस सिनियर सिटीजनसाठी आणि 11 ते 18 वयोगटाच्या मुलांसाठी आपण नवीन लसीकरण करणं हे दोन निर्णय घेणं आत्ताच्या दृष्टिकोनातून आवश्यक वाटतात. नाही, पहिली ते चौथीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मागणी केली होती, बाकीचे तर आपण दिलेलेच आहेत पूर्वी, त्यामुळे पहिली ते चौथीसुद्धा आता उघडायला हरकत नाही असं आम्ही सांगितलेलं आहे. आता शिक्षण विभागाला कॉल घ्यायचा आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. नाही, चिकनगुनिया असेल, डेंगी असेल, या सगळ्या ज्या वेक्टर बॉर्न डिझीजेस असतात त्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत त्याचे जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे प्रोटोकॉल्स पाळणं आवश्यक आहेत. आरोग्य विभागाला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याची स्ट्रिक्ट मॉनिटरिंग आम्ही करू आणि चिकनगुनिया आणि डेंग्यूवर निश्चित प्रकारे लवकर नियंत्रण आणू. बरं भैया, शेवटचं